मुलांनो आपण माझी शाळा हा पाठ बघत आहोत हो ना। आपण पाठ चार माझी शाळा म्हणजे माय स्कूल या हम लेसन पढ रहे। यामध्ये आपण दोन चित्रांचे वाचन केले केले की नाही। दो पिक्चर्स हमने देखे, एक तो हमारे पूरे स्कूल का था और दूसरा पिक्चर कहाँ का था, क्लासरूम का। एक होता आमच्या शाळेविषयी आणि दुसरा चित्र होता आपल्या वर्गा संबंधित। तर आपण दोन्ही चित्रांचं वाचन आणि ते चित्र आपल्याला काय काय दर्शवत आहे ते बघितलं। आता त्यानंतर मग आपण अभ्यास शुरू केला। उसके बाद हमने इसके ऊपर आधारित जो एक्सरसाइज है, इस पर डिपेंडेंट एक्सरसाइज है, वो हमने स्टार्ट किया। क्या पाठावर आधारित असलेला अभ्यास आपण शुरू केला। त्यामध्ये प्रश्न एक आणि प्रश्न दोन यामध्ये काय विद्यार्थी आणि शिक्षक यांच्याशी संवाद, आणि टीचर और स्टूडेंट का कन्वर्सेशन था ना, एक दूसरे से वार्तालाप करते बात करते। उसमें से हमने क्वेश्चन नंबर वन और टू म्हणजे प्रश्न एक काय होतो, तुमच्या शाळेचे नाव सांगायचे ते आपण लिहिले। त्यानंतर प्रश्न दोन, तुमच्या वर्ग शिक्षकाचे नाव, तेही आपण लिहिले लिहिले की नाही। आता आपण प्रश्न तीन शुरू करूया। अब हम सॉरी क्वेश्चन नंबर थ्री स्टार्ट करेंगे। तीसरा प्रश्न काय आहे त्याचं उत्तर लिहून घेऊया, ठीक आहे। अब आप लिखेंगे प्रश्न तीन। प्रश्न तीन आहे, तुमचा वर्ग तुम्ही कशा प्रकारे स्वच्छ ठेवणार। लिहू इथे तुम्ही आहे प्रश्न, तुम्ही तुमचा वर्ग वर्ग कशा प्रकारे स्वच्छ ठेवणार। कळलं का तुम्हाला हे प्रश्न काय सांगत आहे, काय विचारत आहे, ये क्वेश्चन में क्या कहा गया, क्या लिखना है, आपको समझ में आया। क्वेश्चन आहे, प्रश्न आहे, तुम्ही तुमचा वर्ग कशा प्रकारे स्वच्छ ठेवणार। इसका मतलब होता है कि आप अपनी क्लास को किस तरीके से नीट एंड क्लीन रखेंगे, कैसे साफ सुथरा रखेंगे, ठीक है। हम तो अपने स्कूल को क्लीन रखते हैं, अब हमारी क्लास की बात है। अब क्लास को आप कैसे क्लीन रखोगे, तो हम क्या करेंगे, अपने क्लास में क्या रखेंगे, तुम्ही तुमच्या वर्गामध्ये काय ठेवणार, हे डस्टबिन म्हणजे कचरा पेटी ठेवायचं। मग आपण वर्गात इकडे तिकडे कुठेही कचरा होणार नाही याची दक्षता घ्यायची, याने हम ये ध्यान रखेंगे कि हमारे क्लास में इधर उधर कहीं पे भी कचरा ना हो, और सारा कचरा उठाकर आप कहाँ डालेंगे, डस्टबिन में डालेंगे। इस तरीके से हम अपनी क्लास को क्लीन रख सकते हैं ना। मग चला इथे लिहूया आपण, तुम्ही तुमचा वर्ग कशा प्रकारे स्वच्छ ठेवणार। तर उत्तर हे उत्तर लिहायचं, ठीक आहे। हे उत्तर को आप जो आंसर है उससे आप लिखेंगे, आम्ही आमच्या वर्गात आमच्या वर्गात कचरा पेटी आमच्या वर्गात काय ठेवणार, कचरा पेटी ठेवू। ओके, आता वर्गा सर्व कचरा कचरा पेटीतच टाकू। वर्गातील वर्गातील सर्व कचरा कुठं टाकू, कचरा पेटी कचरा पेटीत टाकू। सर्व कचरा काय करू, कचरा पेटीत टाकू, आणि वर्गात आणि वर्गात कचरा होणार नाही वर्गात कचरा होणार नाही याची दक्षता घेऊ, नाही याची दक्षता किंवा काळजी दक्षता किंवा काळजी घेऊ।
अशा प्रकारे आमचा वर्ग स्वच्छ ठेवणार। ओके, इथे जास्त जागा नाहीये, मग अशा प्रकारे काय करायचं, आम्ही आमचा वर्ग अशा प्रकारे स्वच्छ ठेवू। इस क्वेश्चन में क्या कहा गया है कि आप अपनी क्लासरूम को कैसे क्लीन रखोगे, तो उत्तर में हमने लिखा है आम्ही आमच्या वर्गात कचरा पेटी ठेवू। इसका मतलब हम हमारी क्लास में क्या करेंगे, एक डस्टबिन रखेंगे। ठीक है, वर्गातील सर्व कचरा पेटी टाकू, यानी हमारे क्लास में जो भी कचरा होता है, जैसे आप पेंसिल शॉर्प करते हैं इरेज करते हैं तो निकलता है, कभी कभी आपके कॉपीज के पेज फट जाते हैं तो आप उनको इधर उधर नहीं फेंकेंगे, और हम ऐसा सारा कचरा कहाँ डालेंगे, असा सर्व कचरा कुठे टाकू, अपन कचरा पेटीत टाकू। आणि वर्गात इतरत्र कुठेही कचरा होणार नाही याची काय करू, दक्षता किंवा काळजी घेऊ, और इसी तरह से इधर उधर कहीं पे भी हमारे क्लासरूम में कचरा नहीं होगा, गंदगी नहीं होगी, इस बात का हम हमेशा ध्यान रखेंगे। तो इस तरीके से हमारी क्लास हम क्या कर सकते हैं, क्लीन रख सकते हैं, दक्षता घेऊ। अशा प्रकारे मग इथे लिहू आपण, अशा प्रकारे आम्ही आमचा वर्ग काय करू, स्वच्छ ठेवू, वर्ग स्वच्छ ठेवणार। इस तरीके से हम अपनी क्लास को क्लीन रख सकते हैं। ठीक है, हे आहे तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर। इस तरीके से इसको आप अपने बुक में लिखेंगे, सबसे पहले लिहायचं। त्यानंतर आहे प्रश्न चार, फोर्थ नंबर का क्वेश्चन है, काय आहे प्रश्न चार, आपल्या विद्यालयाच्या आवारात कोणकोणती झाडे आहे। ओके, प्रश्न चार आहे, आपल्या विद्यालयाच्या आवारात कोणकोणती झाडे आहेत। सर्वप्रथम तुम्ही हे सबसे पहले बच्चों आप ये वाला क्वेश्चन आंसर लिख लीजिए इसको, फिर हम नेक्स्ट लिखेंगे। ठीक है, चलो प्रश्न चार लिहूया, तुमच्या विद्यालयाच्या आवारात कोणकोणती झाडे आहेत। आपल्या विद्यालय म्हणजे शाळा, ठीक आहे, आपल्या विद्यालयाच्या आवारात कोणती झाडे आहे। ओके, प्रश्न काय आहे, आपल्या म्हणजे तुमच्या आमच्या विद्यालयाच्या आवारात कोणकोणती झाडे आहेत, मतलब हमारा जो स्कूल है, ठीक है, हमारे जो स्कूल है तो हमारे स्कूल के सराउंडिंग में, हमारे स्कूल के आजू बाजू कौन कौन से पेड़ है, वो इस क्वेश्चन में पूछा है। ठीक है, तो आप इतने लिखू आमच्या विद्यालयाच्या आवारात, उत्तर लिखू कौन कौन सी झाड़े आए, पता है आपको कौन कौन से पेड़ है, आप स्कूल आए हो आपने देखा है कौन कौन से ट्रीज है हमारे स्कूल के आजू बाजू में, गुलमोहर, अशोक, चंपा है ना, सागवान और सेवंती, इस तरीके से काफ़ी सारे फ्लावर्स के भी और बड़े बड़े ट्रीज भी आए तक मोटी मोटी झाड़े, तो तीस आप इतने लिखिया आमच्या विद्यालयाच्या आवार मीन्स परिसर है हमारा सराउंडिंग, उसके ग्राउंड में आवारा अशोक, गुलमोहर,
सागवान, सागवान कोमल है इसमें नदी नदी, गुलमोहर, सागवान, चाफा, चाफा, चाफा में ज्यादा सागवान चंपा, इसको हम चंपा करते कहते हैं हिंदी में, हिंदी में इसका नाम है चंपा, लेकिन मराठी में इसको कहा जाता है चाफा, सेवंती, जासवंद, जासवंद आदि इत्यादि प्रकार की झाड़े है, इत्यादि प्रकार की झाड़े आहे। ओके, अशा प्रकार आपण प्रश्नाचं उत्तर लिहू। प्रश्न काय आहे, क्वेश्चन क्या था, आपल्या विद्यालयाच्या आवारात कोणकोणती झाडे आहेत, मतलब हमारे स्कूल के सराउंडिंग में कौन कौन से ट्रीज है, तो इसका उत्तर, त्याचं उत्तर आपण लिहिलंय आमच्या विद्यालयाच्या आवारात अशोक, गुलमोहर, सागवान, चाफा, चाफा मीन्स चंपा, सेवंती, जास्वंद अशा प्रकारे इत्यादि प्रकार की झाड़े व फूलझाड़े आहेत, आहेत ना, इस तरीके से बड़े बड़े ट्रीज है, फ्लावर्स के पेड़ है, गुलाब है, झेंडू है, असा वेगवेगळे प्रकार, झेंडू मीन्स काय काय होतो गेंदा, गुलाबाचे सुद्धा झाडे आहेत, आहेत की नाही आपल्या असत, शेवंती, वेगवेगळ्या प्रकारची फुलझाडे व झाडे आपल्या विद्यालयाच्या आवारात आहेत, इत्यादी प्रकारची, इत्यादी लिहिण्याने एक्सेट्रा, ओके ना, काफी सारे उनके नाम इसमें आ जाते, तर ही प्रश्नांची उत्तरे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहा, मग आपण प्रश्न आ हे बघूया, ठीक आहे, हे लिहून घ्या तोपर्यंत। ओके, स्टॉप, झालं लिहू, ये हो गया लिख के, अब हम क्या करेंगे, आपको ये जो क्वेश्चन आंसर्स है इसकी फोटोकॉपी आपको व्हाट्सअप में दे दी जाएगी, ही तुम्हाला व्हाट्सअप मध्ये सुद्धा मिळेल, हे इथूनही लिहून घ्यायचं आणि ज्यांचं झालं नाही त्यांनी काय करायचं, याची स्क्रीनशॉट घ्यायची, इसकी स्क्रीनशॉट ले लेनी है और उसको आपको आराम से अच्छी हँडराइटिंग में सुंदर अक्षरात लिहायचं, त्यानंतर बघा आ आहे पाठातील संबंधित शब्द वाचा आणि म्हणा, इथे काही शब्द दिलेले आहेत, ठीक आहे, आपके बुक में कुछ वर्ड्स दिए हुए हैं, इनको आपको रीड करना है, कैसे, चलो आप मेरे साथ साथ आप भी रीड करेंगे मेरे बाद में, ओके, माझा म्हटल्यानंतर तुम्ही सुद्धा हे शब्द उच्चारायचे, शाळा, वही, दफ्तर, रंगपेटी, मुलगा, वर्ग, टोक यंत्र, कंपास पेटी, मुलगी, शिक्षक, रबर, पट्टी, मैदान, विद्यार्थी, पेन आणि पेन्सिल, ओके, हे जे शब्द आहे, ये जो शब्द अभी हमने दोहराए, इन शब्दों को आपको जोर जोर से पढ़ना है और क्या करना है, आपके कॉपी में लिखना भी है, तर मुलांनो हे मागील व्हिडिओ मध्ये आणि आजच्या व्हिडिओ मध्ये आपण असे एकूण चार प्रश्न बघितली, ही चारही प्रश्नांचे उत्तरे तुम्ही तुमच्या वही मध्ये लिहायचे आणि त्याच्या नंतर आ म्हणजे ही खाली दिलेले जे शब्द आहेत हेही तुमच्या वही मध्ये लिहायचे आणि वाचन करायचे, इनको भी आपकी कॉपी में लिखना है और
चारों क्वेश्चंस के आंसर्स हैं उन्हें भी अपनी कॉपी में लिखना है आपको, ओके। और लिखने के बाद उनको व्हाट्सअप पे मुझे सेंड करना है। तर ही चार ही प्रश्नांची उत्तरे आणि ही खाली दिलेली शब्द हे वाचन करायचं, ओके स्टूडेंट्स। आता आपण याचं पुढे इतना हो गया। अब ये सारे क्वेश्चन के आंसर्स आपको कॉपी में लिख के मुझे सेंड करने हैं और एक जो वर्ड दिए हुए इनको आपको लाउडली रीड करना है और लिखना है, ओके स्टूडेंट्स। बाय एवरीवन।